आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट फायनली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुमचं नाव कसं पाहायचं याबद्दल तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर सर्व यादी आपण बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा आपली रिक्वेस्ट फक्त एकच असते की व्हिडिओला एक लाईक करा पटापट एक लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा चला यादी आपण बघूया आता कशी यादी बघायची पहिले आपण धुळेची यादी बघणार आहोत तुम्हाला काय करायचं आहे धुळे टाईप करायचं आहे गुगलवरती धुळे टाईप करा धुळे महानगरपालिका असं तुम्हाला गुगलवरती टाईप करायचं आहे त्यानंतर पहिलीच वेबसाईट आहे बघा धुळेची पहिलीच वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळेल तर बघा इथे तुम्हाला पहिलाच कॉलम पहा मुख्यमंत्री माजी लाडकी वन योजना हा पहिलाच कॉलम आहे यावरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे बघा मी क्लिक केला आता तुम्हाला इथे यादी पाहायला मिळणार आहे धुळेची सर्वप्रथम वाढनुसार यादी लागलेली आहे आता बघा इथे जी वेबसाईट आहे पूर्णपणे हँग झालेली आहे तुम्हाला लवकरात लवकर इथे पाहता येत नसेल परंतु टेन्शन घेऊ नका तुम्हाला थोड्या टाईममध्ये हे ओपन होऊन जाणार आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा असं पेज ओपन होणार आहे तर पहा असं पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी तर लाभार्थी यादी असं तुम्हाला ओपन होताना दिसेल त्यानंतर बघा इथे नंबर दिला आहे वार्ड नंबर दिलाय आणि इथे डाउनलोड नाव दिलं आहे ते बघा नाव दिलं आहे वार्ड एक वार्ड दोन वार्ड तीन असं तुम्ही ते बघू शकता त्यानुसार काय करा एक एक यादी चेक करा तुमचं नाव ज्या यादीमध्ये दिसत नसेल तर दुसरी यादी डाउनलोड करा त्यामध्ये तुमचं नाव चेक करा तुमचं नाव असेल तर तुम्ही या योजनेसाठी पाहत आहात आणि महत्त्वाचं म्हणजे बघा धुळेचीच पहिली ही यादी आलेली आहे धुळेची ही यादी आहे धुळेच्या महिलांनीच फक्त नाव चेक करायचं आहे अजून बाकीच्या ठिकाणची यादी आलेली नाही म्हणजे सर्व जिल्हा जिल्हावाईज ज्या यादी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळणारच आहेत म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांची जेव्हा यादी येईल तेव्हा त्याबद्दल पण तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगण्यात येणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका पहिली ही धुळेची यादी आहे धुळेच्या महिलांनी ही चेक करा यादी तुम्ही चेक करा आणि तुमचं नाव आहे का यादीमध्ये चेक करा ओके तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे फायनली लाभार्थी जी यादी आहेत त्या लाभार्थी याद्या लागायला सुरुवात झालेली आहे आणि ही पहिली धुळेची यादी आलेली आहे त्यानंतर हळूहळूपणे सर्व ठिकाणच्या याद्या लागणार आहेत ओके तर बघा आता महत्त्वाची माहिती समजून घ्या तुमचं आता नाव यादीमध्ये असो किंवा नसो हे तर एक मुद्दा झाला परंतु एक महत्त्वाची माहिती ऐकून घ्या तुम्ही तुमचा जो अर्ज मोबाईलवरती भरलेला आहे तिथे केलेल्या अर्जावरती क्लिक करायचं आहे क्लिक करा त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा टेटस बघायचा आहे तुम तुमचा जो काही टेटस आहे तो पेंडिंग असेल किंवा इन रिव्ह्यू असेल किंवा रिसबमिट असेल किंवा अप्रूव असेल अप्रूव असेल तर बिंदास राहा टेन्शन घेऊ नका तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे कारण ज्यांचे फॉर्म हे अप्रूव असतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत ओके okay? आणि पेंडिंग आहे किंवा इन रिव्ह्यू आहे त्यांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही इन रिव्ह्यू किंवा पेंडिंग म्हणजे तुमचा फॉर्मवरती चेक होत आहेत चेक झाल्यानंतर तो अप्रूव्ह केलं जाणार आहे आलं लक्षात तर तुमचं सर्व कन्फ्युजन या व्हिडिओनुसार दूर झालं असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद